नमस्कार, मी विशाखा भिल्लारे वरपे झुंजार नेता लाइव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। सचिन वांजेचा कोठडीतील मुक्काम वाढला, कोठडीत 3 एप्रिल पर्यंत वाढ। राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी आणि सुप्रिया सुळे यांच्यात महत्त्वाची बैठक। अधिकाऱ्यांना ओळखण्यात आपण कमी पडलो, मुख्यमंत्र्यांची कबुली। फडणवीसांनाच हप्ताकोरीचा अनुभव, 5 वर्षात RSSला किती वाटा दिला नाना पटोले। कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प शरद पवारांमुळे रखडला, रणजित सिंह निंबाळकर। महाराष्ट्रातील वाहनांना गुजरातमध्ये प्रवेश नाही, गुजरात पोलिसांनी वाहने परतवली। पुण्यातील लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद, रोज 400 हून अधिक ज्येष्ठ नागरिकांना लस। जालन्यातील साष्ट पिंपळगाव येथील मराठा आंदोलकांचं उपोषण मागे, आता ठिय्या आंदोलन करणार। महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, रामदास आठवले। आणि बीड जिल्ह्यात आज 335 जणांना कोरोनाची लागण। अल्पावधीत जनतेच्या व वाचक प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या झुंजार नेता लाइव्ह चॅनलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय सदाशिव महादेव बडे, उपसरपंच कासारी ग्राम पंचायत। अल्पावधीत जनतेच्या व वाचक प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या झुंजार नेता लाइव्ह चॅनलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय शिवाजी काळे सदस्य, संजय गांधी निराधार अनुदान समिती धारूर व सरपंच सुनरवाडी ग्राम पंचायत। आज दिनांक 25 मार्च रोजी झुंजार नेता लाइव्ह व्हिडिओ बातमीपत्र चॅनलला 1 वर्ष पूर्ण झाले आहे। लॉकडाऊनमुळे झुंजार नेता वाचकांना वर्तमानपत्राद्वारे जेव्हा पोहोचता येत नव्हते, तेव्हा झुंजार नेता परिवाराने आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी युट्यूबवर झुंजार नेता लाइव्ह व्हिडिओ बातमीपत्र चॅनलला सुरुवात केली। पाहता पाहता आज वर्षभरात हे चॅनल घराघरांमध्ये पोहोचले असून सर्वांच्या आवडीस पात्र ठरले आहे। आज या चॅनलने 10,000 जवळ सबस्क्राईब तयार झाले आहेत, जे रोज युट्यूबवर झुंजार नेताचे बातमीपत्र आवर्जून पाहतात। आजपर्यंत या चॅनलचे 12,36,160 व्ह्यूअर्स झाले आहेत। आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आम्ही यशस्वीपणे 1 वर्ष पूर्ण करू शकलो। झुंजार नेता लाइव्ह चॅनलच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक आभार। मंडळी, कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले, पण घाबरायचं नाही, सुरक्षित राहायचं आणि घरातच राहायचं, काही होणार नाही। नाही खोकायचे, नाही शिंकायचे, नाही खोकायचे, नाही शिंकायचे, आपले एकच मिशन गो कोरोना, गो कोरोना, हे युद्ध आपल्याला जिंकायचे, हे युद्ध आपल्याला जिंकायचे। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडीचं सविस्तर। बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे पाहून जिल्हा प्रशासनाने 10 दिवसाचे कडेकोट लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला। आज मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी होणार आहे। 10 दिवस बंद असल्याने नागरिकांना कालपासून बाजारात प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती। किराणा दुकान, कपड्याचे दुकान, भाजीपाला यासह अन्य दुकानं हाऊसफुल दिसून येत होती। गेल्या वर्षी याच महिन्यात लॉकडाऊन करण्यात आले होते, याचा जबरदस्त फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला होता। तोच याच दिवसात पुन्हा या वर्षी लॉकडाऊन करण्याची वेळ आली। काल जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन 10 दिवसाचे लॉकडाऊन घोषित केले। लॉकडाऊन घोषित होताच बीड शहरासह इतर शहरांच्या ठिकाणी नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती। 10 दिवसाचा किराणा व इतर साहित्य खरेदी करण्याची लगबग आज दुसऱ्या दिवशीही नागरिकांची सुरूच आहे। किराणा दुकानासह कपड्यांचे दुकान यासह अन्य दुकानातून आज गर्दी दिसून येत होती। झुंजार नेता लाइव्ह साठी दीपक जाधव, बीड। महाराष्ट्रात रोज 25,000 ते 30,000 नवीन कोरोना रुग्णांची गुजरात सरकारने चांगलीच धास्ती घेतली आहे। आरोग्य विभागाने काढलेल्या आदेशानुसार आता कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट आल्याशिवाय महाराष्ट्राच्या वाहनांना गुजरातमध्ये प्रवेश दिला जाणार नाही। गुजरात सरकारने बुधवारी काढलेल्या या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे। उच्च पोलिसांनी महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील तपासणी नाक्यावर आरोग्य विभाग व पोलीस दलाचे पथक तैनात करण्यात आली आहेत। महाराष्ट्रातून गुजरात राज्यात येणाऱ्या प्रत्येक वाहन चालकाची तपासणी सुरू करण्याचे आदेश आरोग्य विभाग व पोलीस दलाला देण्यात आले आहे। कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास गुजरात राज्यात प्रवेश दिला जात आहे, अन्यथा महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील उच्चलोन महाराष्ट्रात परत पाठविण्यात येत आहे। गुजरात राज्यातील आरोग्य पथक 24 तास सीमावर्ती भागात वाहन चालकाची थर्मल स्कॅनिंग,
कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह याचा तपास करीत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी 10 दिवसाचे लॉकडाऊन केल्यानंतर याला प्रचंड विरोध झाला. लोकांच्या भावना पाहता आज जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लॉकडाऊनच्या कालावधीत विनाकारण लोकांना मारू नका, रस्त्यावर असणाऱ्या व्यक्तीकडे बाहेर असण्याचं कारण आधी समजून घ्या, विद्यार्थी परीक्षेला जात आहेत का, एखादी व्यक्ती औषध आणण्यासाठी जाते का, एखाद्याला दवाखान्यात जायचे आहे का, हे कारण समजून घेतल्यानंतर त्याला जाऊ द्या. एखादा बनावट असेल तर त्याला समज देऊन परत पाठवा, आता काही पाणी करू नका अशी समज देत 10 दिवसांचे लॉकडाऊन जनतेला विश्वासात घेऊन यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, अंबाजोगाईचे अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, निवासी उपजिल्हाधिकारी राऊत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागांचे DYSP उपस्थित होते. पुण्याच्या ग्रामीण शिरूर भागात वडिलांनी आपल्या 2 मुलींसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्यामुळे मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुणे जिल्ह्यातील शिरूर तहसील तळेगाव डमडेरे गावात गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. एका शेतकऱ्याला विहिरी बाहेर तिघांचा चप्पल, मोबाईल आणि पैसे दिसले. यानंतर या घटनेची माहिती मिळाली. या शेतकऱ्याने विहिरीत पाहिले तर तिघांचे मृतदेह पाण्यात तरंगत होते. रात्री उशिरा तिघांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. शेतकऱ्याने प्रथम याची माहिती ग्रामपंचायतीला व त्यानंतर पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहोचलेले पोलीस आणि बचाव पथकाने कठोर परिश्रमानंतर तिन्ही मृतदेह विहिरीतून काढले आणि पोस्टमार्टमसाठी पाठवले. पोलिसांना राजेंद्र भुजबळ आणि त्यांच्या 2 मुली ऋतुजा आणि दीक्षा भुजबळ यांचे मृतदेह सापडले आहेत. या घटनेनंतर परिसरात दुःखाचे वातावरण आहे. बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी बीड जिल्ह्यात 10 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. जिल्हा प्रशासनाचा हा निर्णय आम्हाला मान्य नाही. आज आष्टी शहरातील 690 छोटे मोठे व्यापारी माझ्याकडे आले. त्यांनी हा आष्टी बंद ठेवण्याचा निर्णय अमान्य असल्याचे सांगितले. त्यानुसार आम्ही आष्टीचे तहसीलदार राजाभाऊ कदम यांना भेटलो, रितसर निवेदन देऊन आमचे मत सांगितले. व्यापाऱ्यांनी आमदार सुरेश दास यांच्या उपस्थितीत निवेदन दिले. सविनय कायदेभंगाचे गुन्हे दाखल झाले तरी व्यापारी लॉकडाऊन मध्ये सहभाग घेणार नाहीत. व्यापाऱ्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीनिशी मी उभा आहे. व्यापाऱ्यांवर व माझ्यावरही गुन्हे दाखल करा. मला तसे गुन्हे दाखल होण्याची सवय झाल्याचे माध्यमाशी बोलताना आमदार दास यांनी सांगितले. झुंजार नेता लाईव्ह साठी उत्तम बोडखे, आष्टी. आष्टीच्या सर्व व्यापारी बांधवांचा विरोध आहे. माझं म्हणणं, सर्व व्यापाऱ्यांचं मत असं आहे की हातावर पोट भरणाऱ्या लोकांची संख्या आमच्याकडं 85-90% आहे. आणि भौगोलिकदृष्ट्या जर विचार केला तर अवतीभोवती सगळेच गावं चालू राहणार आहेत नगर जिल्ह्यातले, आणि एकटा आष्टी तालुका जर बंद म्हणलं तर त्याचे गंभीर परिणाम सगळ्या व्यापाऱ्यावर, लग्नावर, सगळ्याच गोष्टीवरती होणार आहे. विनंती एकच आहे कलेक्टर महोदयांना की ज्या ठिकाणी जास्त पेशंट आहे तिथं अगोदर बंद करावं आणि बाकीकडे उपाययोजना कराव्यात. तुम्ही कंटेनमेंट झोन करा, काय करायचं ते करा. ऊसतोड कामगार आता उद्या परवापासून यायला सुरुवात. आईच्या मृत्यूनंतर राख सावडण्याच्या 3र्याच दिवशी मुलाचाही कोरोनाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना केस तालुक्यातील साळेगाव येथे घडली आहे. बबरुवान गालफाडे हे अंबाजोगाई येथील SBI बँकेत खासगी सुरक्षा रक्षक म्हणून रोजंदारीवर काम करीत होते. मागील आठवड्यात बँकेतील काही कर्मचाऱ्यास कोरोनाचा संसर्ग झाला होता, त्यामुळे प्रभाकर गालफाडे हा त्या कर्मचाऱ्याच्या सहवासातील असल्याने त्यालाही कोरोनाची लागण झाली असावी. प्रभाकर गालफाडेस श्वास घेण्यात त्रास होऊ लागल्यामुळे दिनांक 19 मार्च पासून त्यांच्यावर स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथील कोरोना वार्डात दाखल करण्यात आले होते. त्यांचे दिनांक 24 मार्च बुधवारी रोजी पहाटे निधन झाले. दरम्यान प्रभाकर गालफाडे यांची आई कस्तुराबाई बबरुवाहन गालफाडे यांचा दिनांक 22 मार्च रोजी सकाळी 8 वाजता कोरोना सदृश्य लक्षणाने मृत्यू झाला होता. प्रभाकर गालफाडे यांच्या पश्चात पत्नी व 3 मुले असा परिवार आहे. वाढते कोरोना रुग्ण पाहता बीड जिल्ह्यात आज 25 मार्चच्या रात्री 12 वाजेपासून ते 4 एप्रिल पर्यंत जिल्हा संपूर्णपणे लॉकडाऊन असणार आहे. या काळात
शासकीय कार्यालय वगळता इतर सर्व खासगी कार्यालय बांधकाम बंद राहतील. बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठी किंवा येण्यासाठी अँटीजेन टेस्ट किंवा आरटीपीसीआर बंधनकारक असेल. तसेच बीड जिल्ह्यात 26 मार्च 2021 पासून ते 4 एप्रिल या कालावधी पर्यंत नागरी ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात जमाबंदी व संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे. वरील कालावधीत सक्षम अधिकारी यांचे परवानगी शिवाय बीड जिल्ह्यात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली असून बीड जिल्ह्यात येणाऱ्या सर्व सीमा सील बंद करण्याचे निर्देश रवींद्र जगताप जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिले आहेत. झुंजार नेता लाईव्ह साठी दीपक जाधव बीड. मालमत्ता कर व पाणी पट्टी कर यावर लागणारा अधिकचा विलंब शुल्क माफ करा. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता शहरात तात्काळ सॅनिटायझर फवारणी सुरू करा. या मागणीसाठी अंबाजोगाई नगरसेवकांनी येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या केला आहे. नगरसेवक सारंग पुजारी, बालासाहेब पाथरकर यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. मात्र याला आता व्यापाऱ्यांनी आणि व्यावसायिकांनी विरोध करायला सुरुवात केली आहे. ज्या लोकांच्या हातावर पोट आहे त्यांनी जगायचं कसं असा प्रश्न उपस्थित केला आहे. वर्षभरापूर्वी लॉकडाऊन झालं आणि त्यामध्ये मोठं नुकसान सहन केलं. आता व्यवसाय कसा करतो ते आम्हालाच माहिती. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय नाही, त्यावर विचार करावा अशी मागणी करण्यात येत आहे. अनेक जणांनी लॉकडाऊनच्या विरोधात आंदोलनही सुरू केली आहेत. झुंजार नेता लाईव्ह साठी दीपक जाधव बीड. आम्ही असं कर्ज काढूनच 2 लाख रुपये खर्च केला आहे व्यवसायासाठी. लॉकडाऊन लगेच आम्ही व्यवसाय सुरू केला आणि लगेच लॉकडाऊन पडलं काही दिवसांनी नंतरच. असं व्यवसाय आमचा आणखीन म्हणजे चालू पण नीट झाला नव्हता ना. नंतर मग त्याच्यामुळं आमच्याकडे 4 जण कारागीर आहेत, त्यांना असं रोज जमदारीवर द्यावं लागतं. रोज समजा ते जसं शिवतील ना तसं त्याच्यानुसार त्यांना रक्कम द्यावा लागते. पण आता सगळं बंद पडल्यानंतर त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ येणार आहे. आणि बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे. मास्क न वापरता नागरिकांची मोठ्या प्रमाणात जमा होणारी गर्दी कोरोनाच्या संक्रमणाला आमंत्रण देऊ लागली आहे. आजही बीड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्या 250 पार गेली आहे. जिल्ह्यातील 2276 रुग्णांची तपासणी केली असता तब्बल 335 पॉझिटिव्ह आढळून आले असून यामध्ये बीड तालुक्यातील 106 आणि अंबाजोगाईचे 90 रुग्ण आहेत. बुधवारी देखील बाधितांचा आकडा 300 होता, तो आज पुन्हा वाढल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यात गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात वडवणी 4, शिरूर 4, पाटोदा 11, परळी 31, केज 16, केवराई 23, धारूर 5, बीड 106, आष्टी 25 आणि अंबाजोगाईमध्ये 90 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. दिवसेंदिवस वाढत असलेल्या बाधितांचा आकडा पाहता प्रशासनाने आज रात्री 12 लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय हा आकडा कमी करण्यास मदत ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. झुंजार नेता लाईव्ह साठी प्रतीक कांबळे बीड. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटूया काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह. तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेला बेल आयकॉनला प्रेस करा. नमस्कार.